की आहाराविषयी तुम्ही खरं तर बोलला होतात की आहार खूप महत्वाचा असतो, कारण वारंवार या गोष्टी घडत आहेत सध्या, खूप जास्त आपली रोग प्रतिकारक शक्ती कुठेतरी कमी झाल्या, त्याच्याविषयी आपण माहिती जाणून घेऊयात. आहार म्हणजे आता सकाळी उठलं की नाश्ता नॉर्मली करायचा, थोडंसं खा. आपल्या आयुर्वेद आपल्याला असं सांगतो की नाश्ता राजपुत्रासारखं करा, जेवण दुपारचं राजासारखं करा आणि रात्रीचं जेवण भिकाऱ्यासारखं करा. बरं, एकच माणूस राजपुत्र, राजा आणि भिकारी तिन्ही एकाच दिवशी असू शकतो का? तर तसा अर्थ नाहीये त्याचा. नाश्ता भरपूर करा, दुपारचं जेवण खूपच जास्त करा आणि रात्रीचं जेवण केलं तर केलं, नाही तर नाही. अशा पद्धतीने जेवा म्हणजे तुमचं शरीर सक्षम राहील. आयुर्वेद असं सांगतो आपल्याला की सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आपली चयापचय क्रिया खूप छान चालते, म्हणजेच लिव्हर मधली जी काही एन्झाइम्स तयार होतात त्याची क्षमता खूप चांगली असते. सूर्यास्तानंतर ती क्षमता हळूहळू कमी व्हायला लागते, रात्री ती क्षमता पूर्ण संपलेली असते. त्याच्यामुळे सूर्यास्तानंतर आपल्या शरीरामध्ये कोणतंही अन्न खरं तर अपेक्षित नाही. पण आत्ताच्या आपल्याच्या धावाधावीच्या रुटीनमध्ये माणूस घरीच येतो मुळात 8:30-9 वाजता. तो संध्याकाळी कसं का, म्हणजे संध्याकाळनंतर जेवणार नाही म्हटलं दुसऱ्या दिवशी अवघडच होईल त्याचं. बरोबर. त्याच्यामुळे संध्याकाळी पण थोडंसं खाऊन घ्या आणि रात्रीचं जेवण केलं तर केलं, नाही तर नाही केलं. बरोबर डॉक्टर. मला तुम्हाला एक इथे विचारावं असं वाटतं की सर्दी ही फक्त क्लायमॅटिक कारणांमुळे होऊ शकते का, मग अजूनही काही कारण त्याला कारणीभूत ठरतात? जनरल कारण हे क्लायमॅटिक आहे, जनरल पब्लिक मध्ये दिसणारं कॉमन कारण हे क्लायमॅटिक आहे. बरोबर. काही काही पेशंट मध्ये वेगवेगळी कारण असू शकतात, जसं रसायनात किंवा औषधांचा चुकीचा वापर म्हणा किंवा रासायनिक प्रक्रिया त्या ठिकाणी कोणी काम करत आहे, एखाद्या गोष्टीची मला अलर्जी आहे, अशी अनेक कारण असू शकतात. पण जनरल कारण जे दिसतं दॅट इज क्लायमेट. आणि रोग प्रतिकार क्षमता कमी असणं हाही एक महत्वाचा मुद्दा आहे. ज्यावेळेला तुमची इम्युनिटी कमी होते त्यावेळेला तुम्हाला जरा काही वातावरण बदल झाला, काही एक्झर्शन झालं, तर तुम्हाला सर्दी होणं, थोडस टेम्परेचर येणं अशा गोष्टी होतात. त्याच्यामुळे रोग प्रतिकार क्षमता वाढवणं हे खूप जास्त गरजेचं असतं. म्हणजे जे काही आपण आहाराबद्दल बोलू की चांगला आहार, चांगले विचार आणि व्यायाम, ह्या तीन गोष्टी जर तुम्ही रुटीन मध्ये करायचा प्रयत्न केलात, ते जर तुम्हाला साध्य झालं, तर ह्या गोष्टींपासून आपण नक्की लांब राहू शकतो. अजून एक असं दिसण्यात येतं की मुली लग्न होऊन येतात, म्हणजे पुण्यातलं कोणी मुंबईत आलं, मुंबईतलं कोणी पुण्यात गेलं, नागपूरचं कोणी मुंबईत आलं, मुंबईतलं कोणी तिथे गेलं, म्हणजे काय तर कोरड्या हवेतनं तुम्ही दमट हवेत आलात, बरोबर, दमट हवेतनं तुम्ही उष्ण हवेत गेलात, तर त्यावेळेला तिथे ऍडजस्ट व्हायला मुलींना वेळ लागतो आणि त्याच्यामुळे सर्दीचं प्रमाण ट्रान्सफर झालीये आणि सगळं बदललं. मग हवा बदलते, मग पाणी बदलतं, मग अन्न बदलतं. बरोबर. कारण सगळीकडचं सगळंच बदलून जातं आणि मग त्यावेळेला शरीराला तिथे ऍडजस्ट व्हायला जो काही वेळ लागतो त्याच्यामध्ये या सर्दीचं प्रमाण पण दिसून येतं.